मुंबईतील कुर्ला डेपोत विकास कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उज्ज्वल रविसिंग असं या मृत मुलाचं नाव असून तो बाजूच्या वत्सलाताई नाईक नगर या विभागात राहतो. तो त्याच्या मित्रांसह कुर्ला डेपोच्या आत खुल्या जागेत खेळण्यास गेला होता. यावेळी इथे इमारतीच्या निर्मितीसाठी खोदलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात तो पडला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला असता तिथे असलेल्या काही वाहन चालकांनी त्याला बाहेर काढलं आणि उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कारवाई करा, माझ्या डेपोवाल्यावरती कारवाई करा आणि मला न्याय भेटला पाहिजे माझ्या मुलाला. डेपोवाल्यावरती कारवाई करा का की मी लय गरीब आहे, माझं कोण नाही मागं पुढं, मी एकटीच आहे. त्या मुलाला तेवढी सांभाळत होते, घरकाम करत होते, मी तेवढ्यामध्येच माझं होत होतं ॲडजस्ट. माझा नवरा पण नाही आहे, नवरा माझा आत्ताच मेला, त्याचं दुःख पण अजून एवढं पूर्ण झालं नाही, तर माझा मुलगा गेला. आता माझ्या मुलाला न्याय द्या, कारवाई करा माझ्या मुलाची. एवढे माणसं डेपोमध्ये असून तरी मुलांना ते मी बघितलं नाही, लक्ष दिलं नाही, काय नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.